गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईचं फेरीवाला धोरण रखडलंय. 2014 साली या धोरणांतर्गत मुंबईतल्या फेरीवाल्यांचं सर्वेक्षण देखील करण्यात आलं होतं आणि त्याच सर्वेक्षणावर आधारित पुढील अंमलबजावणीसाठी शहराचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी टाउन वेंडिंग समितीची बैठक घेतली. या बैठकीत 32,000 फेरीवाल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी महापालिकेकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यावर सूचना हरकती देखील मागवल्या जाणार आहेत. यानंतर ही यादी कामगार आयुक्तालयात पाठवली जाईल आणि तिथून निवडून आली की मग तिची अंमलबजावणी होईल. परंतु महापालिकेच्या या यादीवर बैठकीत फेरीवाला संघटनांनी आक्षेप नोंदवला. पुन्हा नव्यानं सर्वेक्षण करा आणि मग नवं धोरण राबवलं जावं अशी या संघटनांची मागणी आहे. मुंबईचं फेरीवाला धोरण हे गेल्या 9 वर्षांपासून खोळंबलंय. मुंबईत जवळपास 3 ते 3.5 लाख फेरीवाले असावेत असा अंदाज मुंबई फेरीवाला युनियनकडून वर्तवण्यात येतोय. याआधी मुंबई महापालिकेनं 2014 जे फेरीवाला सर्वेक्षण केलं होतं त्यात जवळपास 16,000 फेरीवाले पात्र ठरले आणि त्यासाठी 404 रस्त्यांवर 30,832 जागा निश्चित केल्या. मात्र 2014 सर्व नियमांचं उल्लंघन करून घाईघाईने सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा समावेश नाही, ज्यांना व्यवसायाची माहिती नाही अशांना त्या यादीत स्थान दिलंय असा आरोप फेरीवाला युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केलाय. तुम्हाला ठाऊक आहे का 2014 महापालिकेनं सर्वेक्षण केलं होतं त्यात 1,28,000 फेरीवाल्यांचा समावेश होता. त्यापैकी 99,435 अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांच्या छाननीनंतर 15,361 फेरीवाले पात्र ठरले. आता 2023 साल सुरू आहे आणि त्यामुळेच फेरीवाल्यांचं म्हणणं आहे की महापालिकेनं पुन्हा सर्वेक्षण करून नवं धोरण राबवावं, अन्यथा शहरातील लाखो फेरीवाल्यांवर अन्याय होईल असं फेरीवाला संघटनांचं एकंदर म्हणणं आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर आमचं लोकमत मुंबई हे पेज लाईक करा. शिवाय यूट्यूबवर पाहत असाल तर लोकमत मुंबई हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभम पाटील, लोकमत मुंबई.